हॅलो, गुड मॉर्निंग. आज आपण एका नवीन पॉइंट सोबत आलेलो आहोत आणि हा आपला पुढचा पॉइंट जो आहे हा आहे पॉलिनेशन. आता मागच्या पिरियडमध्ये आपण मेल गॅमेटोफाइट कसं तयार होतं आणि फिमेल गॅमेटोफाइट कशा पद्धतीने तयार होतं हे पाहिलेलं आहे. तर आज आपण पाहणार आहोत पॉलिनेशन ही क्रिया वनस्पतींमध्ये कशा पद्धतीने होत असते. आता पॉलिनेशन म्हणजेच जे पोलन ग्रेन्स आहेत हे स्टिग्मावर येऊन पडणं, जेणेकरून पुढची फर्टिलायझेशनची जी क्रिया आहे ही सहजपणे कशा पद्धतीने होते हे आपल्याला पाहायचंय. कारण प्लांट्समध्ये जे पोलन ग्रेन्स तयार होतात किंवा जे तिथे एग आहेत हे सुद्धा दोन्ही म्हणजे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट हे दोन्ही पण नॉन मोठाईल आहेत, त्यासाठी तिथे पॉलिनेशनची गरज आहे. तर ते आज कशा पद्धतीने होतं हे आपल्याला पाहायचंय. आता पोलन ग्रेन्स बीइंग नॉन मोठाईल, एंजियोस्पर्म्स हॅव इव्हॉल्व्ड द स्ट्रॅटर्जी टू यूज अ बायोटिक एजंट्स लाईक विंड वॉटर अँड द बायोटिक एजंट्स लाईक बर्ड्स इन्सेक्ट्स स्नेल्स बॅट्स एक्सेट्रा टू देअर फ्लावर्स. आताच आपण पाहिलं की वनस्पतींमध्ये दोन्ही जे गॅमेट्स तयार होतात मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट हे स्वतःहून हालचाल करू शकत नाहीत आणि म्हणून त्यांना म्हणजेच ह्या पोलन ग्रेन्सला फिमेल गॅमेट पर्यंत पोहोचवण्यासाठी ही पॉलिनेशन क्रिया फार महत्वाची आहे. पोलन ग्रेन्स आर नॉन मोटाईल and they are usually carried from flower to flower by means of external agents. आता ते नॉन मोटाईल आहेत, स्वतःहून जाऊ शकत नाहीत, म्हणून बाह्य गोष्टींवर घटकांवर ते अवलंबून असतात ज्याच्या मदतीने ते फिमेल गॅमेट पर्यंत पोहोचवले जातात. पॉलिनेशन इज ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स from anther to the stigma of the flower. That is the definition of the pollination. It is the simply transfer of pollen grains from anther to the stigma of the flower. It is the prerequisite for the fertilization because both male and female gametes are non-motile. आताच आपण पाहिलंय ह्या प्रोसेसची गरज का आहे, कारण दोन्ही गॅमेट्स मेल आणि फिमेल गॅमेट्स हे नॉन मोठाईल आहेत आणि त्यामुळे फर्टिलायझेशन प्रोसेस होण्यासाठी पॉलिनेशन होणं अत्यंत गरजेचं आहे. आता हे पॉलिनेशन मेनली दोन टाईप्समध्ये डिवाइड आहे, एक आहे सेल्फ पॉलिनेशन आणि दुसरं आहे क्रॉस पॉलिनेशन. आता ते काय ते आपण आता पाहू. सेल्फ पॉलिनेशन इज द टाइप ऑफ पॉलिनेशन विच ऑकर्स इन अ सिंगल फ्लावर ऑन अ सिंगल प्लांट. म्हणजे काय सेल्फ पॉलिनेशन कशाला म्हणायचं, जेव्हा एका वनस्पतीच्या एका फुलामधील पोलन ग्रेन्स त्याच फुलातील स्टिग्मावर पडणे म्हणजे त्याला आपण काय म्हणणार सेल्फ पॉलिनेशन. आता सेल्फ पॉलिनेशनला काय म्हणणार इन ब्रीडिंग ऑर द सेल्फिंग. पण ह्याच्या उलट क्रॉस पॉलिनेशन इज द ट्रान्सफर ऑफ द पोलन ग्रेन्स फ्रॉम द एंथर ऑफ वन फ्लावर टू द स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर. म्हणजे आता क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय असतं, एका फुलातील पोलन ग्रेन हे दुसऱ्या फुलाच्या स्टिग्मावर जाऊन पडणं. आता हे कशा पद्धतीने होतं हे आता आपल्याला पाहायचंय. म्हणजे डिपेंडिंग ऑन द सोर्सेस द पॉलिनेशन इज ऑफ डिफरंट टाइप्स. देर आर थ्री टाइप्स ऑफ डिफरंट पॉलिनेशन्स. द फर्स्ट टाइप इज नोन एज अ ऑटोगॅमी, इट इज नोन एज अ सेल्फ पॉलिनेशन ऑल्सो. It is the type of a pollination in which bisexual flower is pollinated by its own pollen grains. आताच आपण पाहिलं सेल्फ पॉलिनेशन हे त्याच फुलामध्ये होतं, म्हणजे मेल
आणि फीमेल गॅमेट्स हे त्याच फुलातील असतात, त्यामुळे त्याच फुलातील पोलन ग्रेन हे त्याच फुलाच्या स्टिग्मावर पडतात. म्हणून हे जे फ्लावर्स आहेत हे बायसेक्शुअल असतात. आणि अशा पद्धतीने होणाऱ्या पॉलिनेशनला ऑटोगॅमी किंवा सेल्फ पॉलिनेशन असं म्हणतात. पण ह्या पॉलिनेशन मध्ये काय होतं, ऑफस्प्रिंग्स आर जेनेटिकली आयडेंटिकल टू देअर पॅरेंट्स, फॉर एक्झाम्पल इन अ पी प्लांट. आता हे एकाच फुलामध्ये व्हायला लागले पॉलिनेशन, त्याच फुलाचे पोलन ग्रेन्स त्याच फुलाच्या स्टिग्मावर पडतात आहे, म्हणून इथे कुठलंही जेनेटिक मिक्सअप झालेलं नाही. म्हणून जे ऑफस्प्रिंग्स आहेत हे जेनेटिकली आयडेंटिकल असतात त्यांच्या पॅरेंट्स सारखे. आता हा जो दुसरा प्रकार आहे हा थोडासा वेगळा आहे, ह्याला म्हणतात गिटोनोगॅमी. गिटॉन मीन्स द नेबर. इट इज द ट्रान्सफर ऑफ अ पोलन ग्रेन्स टू द स्टिग्मा ऑफ अ डिफरंट फ्लावर प्रोड्यूस्ड ऑन द सेम प्लांट. आता हे थोडं वेगळं आहे, एकाच वनस्पतींवरच्या दोन फुलांमध्ये होणारं हे पॉलिनेशन आहे. म्हणजे एका फुलामध्ये तयार होणारे पोलन ग्रेन्स हे त्याच वनस्पतीच्या दुसऱ्या फुलाच्या स्टिग्मावर पडणं, म्हणून ह्याला म्हणतात गिटोनोगॅमी. म्हणजे थोड्या प्रमाणात हे ऑटोगॅमी सारखं आहे आणि थोड्या प्रमाणात हे क्रॉस पॉलिनेशन सारखं आहे. इट इज फंक्शनली सिमिलर टू क्रॉस पॉलिनेशन as it involves pollinating agents, but it cannot being about genetic variation and is only of ecological significance like in the cucurbita maxima. आता हे एकाच वनस्पतींच्या दोन फुलांमध्ये व्हायला लागले, म्हणून ह्यांना दुसऱ्या फुलामध्ये जायसाठी एका फुलाच्या पोलन ग्रेन्सला एजंट्सची गरज भासणार आहे, म्हणून हे क्रॉस पॉलिनेशन सारखं आहे. पण एकाच वनस्पतीच्या दोन फुलात व्हायला लागले म्हणून इथे कुठल्याही पद्धतीचं जेनेटिक व्हेरिएशन आपल्याला दिसणार नाही. इट इज सिमिलर टू ऑटोगॅमी ऍज द पोलन ग्रेन्स कम फ्रॉम द सेम प्लांट. म्हणजे ह्या ठिकाणी ह्या गिटोनोगॅमी मध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये क्रॉस पॉलिनेशन आणि थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला ऑटोगॅमी हे दोन्ही प्रकार इथे दिसून येतात. आता तिसरा जो प्रकार आहे हा आहे झिनोगॅमी, म्हणजेच क्रॉस पॉलिनेशन किंवा आउटब्रीडिंग. इट इज द टाइप ऑफ क्रॉस पॉलिनेशन व्हेन पोलन ग्रेन्स ऑफ वन फ्लावर इज डिपॉझिटेड ऑन अ स्टिग्मा ऑफ अ फ्लावर ऑफ अ डिफरंट प्लांट बिलोंगिंग टू द सेम स्पेशीज विथ द हेल्प ऑफ अ पॉलिनेटिंग एजन्सी. आता क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय, ज्या वेळेला एका वनस्पतीच्या एका प्लांटच्या फुलातील परागकण म्हणजे पोलन ग्रेन्स हे दुसऱ्या प्लांटच्या फ्लावर मधल्या स्टिग्मावर येऊन पडणे. पण ह्या दोन्ही प्लांट्स ह्या सेम स्पेशीजच्या असल्या पाहिजेत. तर ह्या अशा पद्धतीच्या पॉलिनेशनला क्रॉस पॉलिनेशन किंवा झिनोगॅमी असं म्हणतात. आता ह्या ठिकाणी ह्या दोन्ही प्लांट्स वेगवेगळ्या असल्यामुळे ह्या ठिकाणी काय होतं, इट जनरेट्स जेनेटिकली व्हॅरीड ऑफ स्प्रिंग्स. दोन वनस्पती वेगवेगळ्या आहेत, तयार होणारी फुलं ही दोन वेगवेगळ्या प्लांट्सची आहेत, म्हणून जे नवीन ऑफ स्प्रिंग्स तयार होणार आहे ह्यामध्ये थोडाफार जेनेटिकली डिफरन्स असणार आहे. Majority of the flowering plants depends on transfer of the pollen grains. आता ह्या ठिकाणी हे दोन वेगवेगळ्या वनस्पतींमधल्या फुलांमध्ये पॉलिनेशन व्हायला लागलंय, म्हणून ह्या ठिकाणी वे आपल्याला एजंट्सची गरज भासणार आहे. Virtually all seed plants need to be pollinated. ज्या वनस्पती बिया तयार करतात किंवा ज्या ठिकाणी अन्न तयार होतं अशा वनस्पती किंवा फायबर तयार करणाऱ्या वनस्पती ह्यांना पॉलिनेशनची गरज असते. द एजंट्स रिस्पॉन्सिबल फॉर द पॉलिनेशन हॅव बीन ग्रुप्ड इन टू टू मेन कॅटेगरीज. आता ह्या क्रॉस पॉलिनेशनसाठी जे एजंट्स जे घटक
मदत करतात हे बेसिकली दोन प्रकारामध्ये। आता हे जे दोन घटक आहेत ते आहेत अबायोटिक एजंट्स आणि बायोटिक एजंट्स, म्हणजे अजैविक आणि जैविक घटक। आता हे घटक कशा पद्धतीने पॉलिनेशनला मदत करतात हे आता आपल्याला पाहायचं आहे। पहिल्यांदा आपण पाहणार आहोत अबायोटिक एजंट्स। दीज आर नॉन लिव्हिंग एजंट्स विच इन्क्लूड वी अँड वॉटर, म्हणजे या ठिकाणी हवा आणि पाणी ह्या दोघांच्या मदतीने पॉलिनेशन ही प्रोसेस कशा पद्धतीने होते हे आता आपल्याला पाहायचं आहे। आता पहिल्यांदा आपण पाहणार हवेच्या मार्फत, हवेच्या मदतीने पॉलिनेशन कशा पद्धतीने होतं, दॅट इज द पॉलिनेशन बाय वी अँड इट इज ऑल्सो नोन ॲज अ एनिमोफिली। मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट क्रॉप प्लांट्स आर बीन पॉलिनेटेड, दीज इन्क्लूड्स वीट, राईस, कॉर्न, रे, बार्ली अँड ओट्स। पाम्स आर ऑल्सो बीन पॉलिनेटेड। नाउ फॉर द बीन पॉलिनेशन और फॉर दिस एनिमोफिली कंडिशन दीज प्लांट शो सम फ्लॉवर अडॅप्टेशन्स। आता ह्या पद्धतीने हवेच्या मार्फत पॉलिनेशन होण्यासाठी ह्या वनस्पती स्वतःच्या फुलांमध्ये काही बदल घडवून आणतात की जेणेकरून सहजपणे हवेमार्फत पॉलिनेशन व्हावं। मग आता हे जे बदल आहेत ह्याला काय म्हणतात, अडॅप्टेशन्स इन एनिमोफिलस फ्लावर्स। आता हे कसे आहेत बदल हे आता आपण पाहू। दीज फ्लावर्स आर स्मॉल, कलरलेस, विदाउट नेक्टर अँड फ्रॅग्रन्स, म्हणजे आता ही जी फुलं आहेत ही आकाराने लहान आहेत, त्यांना कुठलाही विशिष्ट असा जास्त रंग नाही आणि कुठल्याही पद्धतीचे परागकण ते तयार करत नाही किंवा त्यांना सुगंध नसतो, कारण ते सहजपणे हवेच्या मदतीने उडावे। द पोलन ग्रेन्स आर लाईट इन वेट, आता ह्या ठिकाणी जे पोलन ग्रेन्स तयार केलेले असतात हे वजनाला खूप हलके असतात। दे आर ड्राय अँड प्रोड्युस्ड इन द लार्ज नंबर्स टू इन्क्रीज चान्सेस ऑफ अ पॉलिनेशन कॉन्सिडरिंग वेस्टेज ऑफ पोलन ग्रेन्स। आता हे हवेमार्फत पोलन ग्रेन्स उडणार आहेत, त्यामुळे ते नेमके स्टिग्मावरच जाऊन पडतील फुलांच्या असं सांगता येत नाही, त्यामुळे तिथं वेस्टेजचं प्रमाण हे खूप जास्त असतं। म्हणून ह्या ठिकाणी हे जे पोलन ग्रेन्स असतात हे वेटला खूप हलके असतात, कोरडे असतात आणि लार्ज नंबरमध्ये तयार केले जातात जेणेकरून चान्सेस पॉलिनेशनचे जे चान्सेस आहेत हे वाढावे। आता अशा फुलांमध्ये जो स्टिग्मा असतो, स्टिग्मा इज अ फीदरी टू ट्रॅक पोलन्स कॅरीड बाय विंड करंट्स। आता हवेमार्फत जे पोलन ग्रेन्स येणार आहेत त्यांना ट्रॅक करण्यासाठी स्टिग्मा हा फीदरी म्हणजे पसरलेला असतो। स्टेमेन्स आर एक्झर्टेड विथ द लॉन्ग फिलामेंटस अँड वर्साटाईल अँड थर्स। आता हे सगळे स्ट्रक्चर्स आपण फिगरमध्ये पाहणार आहोत। आता इथे हे जे स्टेमेन्स आहेत हे लांब फिलामेंट्स असतात। आता आपण जे स्टेमेन्स आहेत ज्याला हे फिलामेंट्स आहेत हे लांब असतात आणि त्याला जो हा अँथर म्हणजे त्याच्या डोक्यावरचा जो कॅप सारखा भाग आहे जो आपण मागे अँड्रोशियम मध्ये पाहिलाय हा वर्साटाईल म्हणजे सहजपणे हलणारा त्याच्या ह्या फिलामेंटला हे त्याच्या मिडल भागाला जोडलेले असतात। स्टेमेन्स अँड स्टिग्मास आर एक्सपोज टू एअर करंट्स। ह्या फुलांची रचना अशा पद्धतीने असते की त्याचा हा जो मेल भाग आहे आणि हा जो फिमेल पार्ट आहे अँड्रोशियम आणि गायनोशियमचे हे जे भाग आहे हे सहजपणे हवेच्या संपर्कात यावे। हे कशा पद्धतीने असतं हे आता आपण फिगरमध्ये पाहू। आता पहा ह्या फिगरमध्ये आपल्याला दिसतंय हा आहे मेल पार्ट, हे आहे फिलामेंट म्हणजे अँड्रोशियमचा भाग, हे फिलामेंट आणि हा अँथर। फिलामेंट इज द लॉन्ग अँड लूज, सहजपणे हे बेंड होतं, हललं जातं हवेमार्फत। त्यानंतर हा जो अँथरचा भाग आहे हा ज्याच्यामध्ये पोलन ग्रेन्स आहे हा लूजली इथे हा फिलामेंटला जोडलेला आहे जेणेकरून
हवेमार्फत हा सहज हल्ला जावा आणि इथन पोलर ग्रेन सहजपणे बाहेर निघावे. त्यानंतर हा जो खालचा भाग आहे हा फीमेलचा भाग आहे, जो स्टिग्मा म्हणजे गायनोशियमचा हा जो स्टिग्मा भाग आहे हा पसरट आहे, म्हणजे हा फीदर सारखा असतो, जेणेकरून ह्या ठिकाणी जेव्हा असे पोलन ग्रेन्स येतील तर ते ह्या ठिकाणी असे डिपॉझिट केले जावे. म्हणजे ह्या फुलांची रचना ही अशा पद्धतीने असते की हा अँड्रोशियमचा भाग आणि हा गायनोशियमचा भाग जो आहे हा सहजपणे हवेच्या संपर्कामध्ये येईल. अशा पद्धतीने जी फुलांची रचना असते त्याला म्हणतात अडॅप्टेशन्स ऑफ द फ्लावर्स फॉर द बीन पॉलिनेशन. नाव द नेक्स्ट टाईप ऑफ पॉलिनेशन इज विथ द हेल्प ऑफ वॉटर अँड दॅट इज नोन ॲज द हायड्रोफिली. इट इज मोस्टली फाउंड ओनली इन 30 जनरा ऑफ एक्वॅटिक मोनोपॉड्स. आता हे हायड्रोफिलिया म्हणजे पाण्यामार्फत होणार आहे, म्हणून हे आपल्याला जलचर वनस्पतींमध्ये जास्त प्रमाणांमध्ये दिसून येतात, ज्याच्यामध्ये वॅलिसनेरिया, जोस्टेरा आणि क्रिटोफायलम ह्या वनस्पती येतात. तर आता पाण्यामार्फत पॉलिनेशन होण्यासाठी ह्या वनस्पती त्यांच्या फुलांमध्ये कसे बदल घडवून आणतात त्याला म्हणतात अडॅप्टेशन्स इन हायड्रोफिलस फ्लावर्स. Now the flowers of these plants are small, the floral parts are unwettable, pollen grains are long and unwettable due to presence of a mucilage, nectar and fragrance are lacking in the flowers. म्हणजे ही जी फुलं आहेत ज्यांच्यामध्ये पाण्याच्या मार्फत पॉलिनेशन होतं ही आकाराने लहान असतात आणि ह्याचे जे फुलाचे भाग आहे हे सहजपणे पाण्याने ओले होऊ शकत नाहीत, म्हणजे अनवेटेबल आहेत. पोलन ग्रेन सुद्धा लांब असतात, अनवेटेबल आहेत. आणि हे अनवेटेबल का आहे तर तिथे काय असतं, म्युसिलेज असतं. आणि ह्या फुलांमध्ये सुद्धा आपल्याला कुठल्याही पद्धतीचा नेक्टर किंवा फ्रेग्रन्स म्हणजे परागकण किंवा सुगंध दिसून येत नाही. आता हे जे पॉलिनेशन आहे जे पाण्यामार्फत होतं म्हणजे हायड्रोफिली आहे, ही कंडिशन दोन प्रकारची असते. हायड्रोफिली इज ऑफ टू टाइप्स, द फर्स्ट टाइप इज द हायपो हायड्रोफिली. नाव द मीनिंग ऑफ हायपो मीन्स बिलो, बिलो द वॉटर लेव्हल वेन पॉलिनेशन टेक्स प्लेस देन दॅट कंडिशन इट इज नोन ॲज अ हायपो हायड्रोफिली. नाव what is this hypohydrophily condition? Pollination occurs below the surface of water. Here the pollen grains are heavier than water, therefore they sink down and caught by the stigma of the female flower. Example, Zostera. The pollen grains are long, ribbon like and without axine. यात आपण परत पुढे फिगर मध्ये पाहणारच आहोत. आता जी दुसरी कंडिशन आहे विंड पॉलिनेशन सॉरी वॉटर पॉलिनेशनची त्याला म्हणतात ईपी हायड्रोफिली. ईपी म्हणजे वॉटर सरफेसवर होणार हे पॉलिनेशन आहे. आता ईपी हायड्रोफिली मीन्स द पोलन ग्रेन्स आर फ्लोट ऑन द वॉटर सरफेस अँड रीच द stigma of the female flower. Example, in case of Vallisneria, which is a submerged dioecious plant, it is a freshwater aquatic plant in which female flowers reach the water surface temporarily to ensure pollination and male flowers float on the surface of water. यात आपण फिगर मध्ये परत पाहू. आता ह्या फुलांमध्ये जे पोलन ग्रेन्स तयार होतात ते त्यांची जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ अ पोलन ग्रेन इज इक्वल टू दॅट ऑफ द वॉटर. दॅट्स वाय दे फ्लोट ऑन द सरफेस ऑफ वॉटर.
आता आपण ह्याच्या आधी जे पाहिले हायपोहायड्रोफिली मध्ये पोलन ग्रेन्स आर हेवियर देन वॉटर, देअरफोर दे आर बिलो द वॉटर. आताच आपण पाहिलं जे हायपोहायड्रोफिली आहे त्याच्यामध्ये पोलन ग्रेन्स हे हेवियर असतात, त्याच्यामुळे ते पाण्याच्या लेवलच्या खाली असतात. पण ह्या ठिकाणी ईपी हायड्रोफिली मध्ये पोलन ग्रेनचा जी ग्रॅव्हिटी आहे ही इक्वल असते वॉटरच्या, त्यामुळे ते सरफेसवर फ्लोट होतात. आता हे कशा पद्धतीने होतं हे आता आपण ह्या फिगर मध्ये पाहूया. आता पहा ही जी फिगर आहे ही आपल्याला दाखवते की हायपो हायड्रोफिली. आता ह्या कंडिशन्स मध्ये हे जे दोन प्लांट्स आहेत म्हणजे हे डायोशियस प्लांट्स आहेत, म्हणजे मेल प्लांट वेगळं असतं आणि फिमेल प्लांट वेगळं असतं, ज्यावर फिमेल फ्लावर्स येतात आणि इकडे मेल फ्लावर्स येतात. आता जेव्हा मॅच्युरिटी होते हे मेल फ्लावर्स हे डिटॅच होतात आणि असे फ्री फ्लोट करतात. आता ह्या ठिकाणी हे जे पोलन ग्रेन्स आहेत ह्या मेल फ्लावर्स मध्ये तयार होणारे हे हेवियर आहेत, त्याच्यामुळे ही वॉटर सरफेस जो आहे इथे ह्याच्यापेक्षा हे खालच्या साईडला इथे राहतात. आणि ज्या वेळेला ते हे फिमेल फ्लावरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात ह्या ठिकाणी मग असा पॉलिनेशन होतं. तर अशा पद्धतीने हे जे पॉलिनेशन होतं ह्याला म्हणतात हायपो हायड्रोफिली. पण आता ह्याच्या उलट इकडे ईपी हायड्रोफिली ह्या कंडिशन मध्ये सुद्धा इथे मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर हे मेल प्लांट आणि फिमेल प्लांट ह्या दोन वेगवेगळ्या प्लांट्सवर तयार होत असतात. पण ह्या ठिकाणी जे मॅच्युरिटी आल्यानंतर थोडासा फरक आहे, मेल फ्लावर्स हे डिटॅच होतात आणि हे सरफेसवर येऊन ह्या पद्धतीने तरंगायला लागतात, कारण ह्यांची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही इक्वल असते वॉटरच्या, त्यामुळे हे सरफेसवर येतात. आणि सेम टाइमला हे जे फिमेल फ्लावर्स मध्ये इथे हा जो आपल्याला असा कॉइल भाग दिसायला लागलाय, टेम्पररी हा कॉइल पोर्शन जो आहे हा स्ट्रेट होतो आणि हा जो भाग आहे फिमेलचा म्हणजे हा जो स्टिग्माचा पार्ट आहे हा सुद्धा सरफेसवर येतो. आणि मग ह्या ठिकाणी हे पोलन ग्रेन्स मेल फ्लावर कडून आलेले आणि इथे हा स्टिग्मा ह्यांचा कॉन्टॅक्ट होऊन ह्या ठिकाणी हे पॉलिनेशन होतं. ही जी कंडिशन आहे त्याला म्हणतात ईपी हायड्रोफिल. आता हे झाले अबायोटिक एजंट्स. आता आपल्याला पाहिजे आहे बायोटिक एजंट्स मार्फत पॉलिनेशन कशा पद्धतीने होतं. बायोटिक मीन्स इट इन्क्लूड्स लिव्हिंग एजंट्स. अबाउट 80% ऑफ द प्लांट्स रिक्वायर द हेल्प ऑफ अदर लिव्हिंग मीन्स मूव्हिंग क्रिएचर्स सच एज इन्सेक्ट्स, बॅट्स, बर्ड्स, स्नेल्स टू ट्रान्सफर देअर पोलन ग्रेन्स फ्रॉम वन फ्लावर टू अनदर. आता ह्या बायोटिक एजंट्स मध्ये कीटक येतात, पक्षी येतात, वटवाघूळ येतात, स्नेल्स येतात, ज्यांच्या मदतीने पोलन ग्रेन्स एका फुलामधून दुसऱ्या फुलापर्यंत पोचू शकतात. आता हे कशा पद्धतीने होतं हे आता आपल्याला पाहायचंय. पहिल्यांदा आपण पाहणार आहोत पॉलिनेशन बाय इन्सेक्ट्स, कीटकांमार्फत होणार पॉलिनेशन ज्याला म्हणतात एंटोमोफिली. इट ऑकर्स इन रोज, जॅस्मिन, सेस्ट्रम एक्सेट्रा. आता इन्सेक्ट पॉलिनेशन होण्यासाठी किंवा एंटोमोफिली कंडिशन असण्यासाठी ह्या प्लांट्स मध्ये जी फुलं येतात ह्यांमध्ये जे बदल घडून आलेले आहेत ते म्हणजे अडॅप्टेशन इन द एंटोमोफिलस फ्लावर्स, म्हणजे इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्यासाठी हे प्लांट्स तिथे जे फुलं तयार करतात त्यांमध्ये झालेले बदल आता आपल्याला पाहिजे आहेत. मोस्टली द फ्लावर्स आर लार्ज, शोवी अँड ऑफन ब्राईटली कलर्ड. आता इथे जी फुलं तयार होतात ती आकाराने मोठी, अट्रॅक्ट करून घेणारी आणि गडद रंगाची असतात. The flowers produce sweet odor and have nectar glands. आता ह्या ठिकाणी एक गोड सुवास किंवा त्या ठिकाणी परागकण निर्माण करणाऱ्या ग्रंथी असतात ज्या ह्या कीटकांना अट्रॅक्ट करतात. ह्या फुलांमधला जो स्टिग्मा आहे म्हणजे गायनोशियमचा हा जो भाग आहे इज रफ ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हेअर ऑर इज स्टिकी
ड्यू टू म्युसिलेजिनस सिक्रेशन. ज्या वेळेला पोलन ग्रेन्स येऊन पडतात तर त्याला कॅप्चर करण्यासाठी ह्याचा जो स्टिग्मा आहे हा रफ असतो, म्हणजे कारण इथे हेअर सारखे आउटग्रोथ असतात किंवा एकतर तो स्टिकी म्हणजे चिकट असतो जेणेकरून पोलन ग्रेन्स वेस्ट होऊ नये, त्या ठिकाणी ते डिपॉझिट व्हावेत. त्यानंतर ह्या प्लांट्स मध्ये जे पोलन ग्रेन्स असतात, द पोलन ग्रेन्स आर स्पाइनी अँड सराउंडेड बाय येल्लो कव्हर दॅट इज कॉल्ड ॲज अ पोलन किट. आपण हे मागे पोलन ग्रेनच्या स्ट्रक्चर मध्ये पण पाहिलेलं आहे. पोलन ग्रेन्स ज्या वनस्पतींचा पॉलिनेशन हे कीटकांमार्फत होतं ते पोलन ग्रेन्स स्पाइनी म्हणजे त्यांचं जे एक्झाइन आहे त्याच्यावर स्पाइन सारखे आउटग्रोथ्स असतात किंवा ते चिकट असतात, त्या कव्हरला म्हणतात पोलन किट, जेणेकरून ते स्टिग्मावर चिकटून राहावे. त्यानंतर काही प्लांट्स मध्ये सम प्लांट्स हॅव स्पेशल अडॅप्टेशन फॉर इन्सेक्ट विजिटर टू हेल्प इन द क्रॉस पॉलिनेशन दॅट इज नोन ॲज अ लेबर मेकॅनिझम ऑर टर्न पाईप मेकॅनिझम ॲज इन केस ऑफ द सॅल्विया प्लांट. आता हे कशा पद्धतीने होतं लेबर मेकॅनिझम हे आपण आता पुढच्या फिगर मध्ये पाहू. आता पहा ह्या फिगर मध्ये आपल्याला हे सॅल्विया प्लांट आहे आणि हे फ्लावर आहे सॅल्विया प्लांटचा. तर ह्या ठिकाणी काय बदल झालेला दिसून येतो, हा आहे अँड्रोशियमचा भाग. आता ह्या ठिकाणी जे अँड्रोशियम तयार होतं ह्या फ्लावर्स मध्ये, ह्या ठिकाणी दोन प्रकारचे फिलामेंट्स असतात, एक आहे फर्टाईल आणि दुसरा इनफर्टाईल. आता हा जो फर्टाईल अँथर आहे हा जरा लॉंग असतो आणि वरच्या साईडला असतो आणि इनफर्टाईल जो आहे हा छोटा खालच्या साईडला असतो. जेव्हा हे फ्लावर्स ओपन होतात, आता पहा हा कीटक म्हणजे इन्सेक्ट ह्या फुलामध्ये आलेला आहे नेक्टरसाठी. आता ज्या वेळेला फ्लावरची एंट्री होते ह्या खालच्या साईडचा फिलामेंट दबल्या जातं, त्यामुळे हा वरचा जो फिलामेंट आहे हा बेंड होतो आणि ह्या फिलामेंटच्या टोकाला असलेलं हे जे अँथर आहे हे ह्या इन्सेक्टच्या बॅक साईडला लागतं, जेणेकरून ह्या अँथर मधले पोलन ग्रेन्स ह्या इन्सेक्टच्या पाठीमागच्या भागात चिकटतात किंवा लागतात त्याच्या अंगावर. आणि ज्या वेळेला सेम इन्सेक्ट परत जाऊन दुसऱ्या फ्लावर मध्ये जातात त्याच्या पाठीमागचे जे पोलन ग्रेन्स आहेत ते ह्या इथल्या स्टिग्मावर लागतात आणि अशा पद्धतीने पॉलिनेशन होतं. म्हणजे हे लेबर सारखं मेकॅनिझम आहे म्हणून ह्याला म्हणतात लेबर मेकॅनिझम. आणि हे ज्या प्लांट मध्ये आपल्याला दिसतं ते प्लांट आहे सॅल्विया. आता नेक्स्ट जो एजंट आहे बायोटिक तो आहे बर्ड्स, मीन्स द पॉलिनेशन बाय बर्ड्स अँड दिस पॉलिनेशन इज नोन ॲज अ ऑर्निथोफिली. ओनली अ फ्यू टाइप्स ऑफ बर्ड्स आर स्पेशलाइज्ड फॉर द पॉलिनेशन. दे युजली हॅव स्मॉल साईज अँड लॉंग बिक्स, फॉर एक्झाम्पल स्टन बर्ड्स अँड हमिंग बर्ड्स. आता हा जो अडॅप्टेशन आपल्याला पाहिजे हे आहे बर्ड्स मधला. मोस्टली जे बर्ड्स पॉलिनेशनला हेल्प करतात ते आकाराने लहान असतात आणि त्यांची जी चोच आहे ही टोकदार लांब असते. सम ऑर्निथोफिलस प्लांट्स आर बॉम्बॅट्स, कॅलिस्टेमॉन दॅट इज द बॉटल ब्रश अँड ब्युटिया एक्सेट्रा. आता पॉलिनेशन जे बर्ड्सच्या मदतीने होतं म्हणजे ऑर्निथोफिली कंडिशन आहे, ह्या कंडिशनसाठी ह्या प्लांट्स मध्ये त्यांच्या फुलांमध्ये जे बदल आपल्याला दिसून येतात ते म्हणजे अडॅप्टेशन्स इन ऑर्निथोफिलस फ्लावर. आता या फुलांमध्ये काय बदल झालेले आपल्याला दिसतात, फ्लावर्स आर युजली ब्राईटली कलर्ड लार्ज अँड शोईंग अगेन फॉर अट्रॅक्टिंग बर्ड्स. दे सीक्रेट प्रोफ्यूज डायल्यूट नेक्टर. आता हे जास्त प्रमाणामध्ये नेक्टर तयार करतात पण हे डायल्यूट प्रकारचं असतं म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये असतं, जेणेकरून हे लॉंग बिक्सने हे बर्ड सक करू शकते. त्यांच्यामधले जे पोलन ग्रेन्स आहेत द पोलन ग्रेन्स आर स्टिकी अँड स्पाइनी.
फ्लावर्स आर जनरली विदाउट फ्रेग्रन्स, या फुलांना सुगंध नसतो कारण एज बर्ड्स फ्लावर्स आर जनरली विदाउट फ्रेग्रन्स म्हणजे त्या फुलांमध्ये कुठलाही आपल्याला सुगंध दिसून येत नाही कारण एज बर्ड्स हॅव पुअर सेन्स ऑफ स्मेल. आता हे ऑर्निथोफिली पॉलिनेशन कशा पद्धतीने होतं हे आपल्याला या फिगर मधनं लक्षात येतं. पहा मोस्टली हे जे बर्ड्स आहेत हे आकाराने लहान असतात आणि त्यांची ही जी चोंच आहे ही लांब असते आणि हे जे फ्लावर्स आहेत आकाराने मोठे ब्राइट कलरचे असतात आणि जे डायल्यूट नेक्टर तयार करतात जेणेकरून बर्ड्स तिकडे अट्रॅक्ट व्हावे आणि मग त्यांच्या शरीराला लागून पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होतात. ही जी कंडिशन आहे ह्याला म्हणतात ऑर्निथोफिली कंडिशन. ना द नेक्स्ट पॉलिनेशन इज विद द हेल्प ऑफ बॅट्स. पॉलिनेशन बाय बॅट्स इट इज ऑल्सो नोन एज अ कायरोप्टेरोफिली. बॅट्स कॅन ट्रान्सपोर्ट पोलन्स ओव्हर लॉंग डिस्टन्स समटाइम्स सेव्हरल किलोमीटर्स. आता वटवाघळाच्या मदतीने जे पॉलिनेशन होता त्याला म्हणतात क्रिप्टेरोफिली. आता आपल्याला माहित आहे हे जे बॅट्स आहेत हे मोस्टली नॉक्टर्नल असतात म्हणजे ते निशाचर आहेत आणि ते रात्री फिरतात आणि ते कित्येक किलोमीटर दूर जातात ज्याच्या मदतीने पॉलिनेशन ह्या वनस्पती करतात. तर हे करण्यासाठी त्यांच्या फुलांमध्ये जे बदल होतात त्याला काय म्हणतात अडॅप्टेशन इन अ क्रिप्टोफिलस फ्लावर्स. आता इथे ही जी फुलं आहेत फ्लावर्स आर डल कलर अँड स्ट्रॉंग फ्रेग्रन्स फॉर द अट्रॅक्शन ऑफ बॅट्स. दे सीक्रेट अबंडंट नेक्टर. फ्लावर्स प्रोड्यूस लार्ज अमाउंट ऑफ एडिबल पोलन ग्रेन्स. For example, Anthocypalus, that is the kadamb tree, and Kinjelia, sausage tree. म्हणजे ह्या बॅट्स ला अट्रॅक्ट करण्यासाठी ही जी फुलं आहेत ती आता रात्री उमलतात म्हणून त्यांचा कलर डल आहे पण त्यांचा जो फ्रेग्रन्स आहे सुगंध आहे हा स्ट्रॉंग आहे आणि ते जास्त प्रमाणामध्ये नेक्टर तयार करतात आणि पोलन ग्रेन्स तयार करतात ज्याला अट्रॅक्ट होऊन हे बॅट्स ह्या फुलांकडे येतात आणि ज्यांच्या मदतीने पॉलिनेशन होत असत. तशा पद्धतीने बायोटिक आणि अबायोटिक एजंट्सच्या मदतीने प्लांट्स पॉलिनेशन करत असतात. आता इथे ही दोन क्वेश्चन्स आहे जी सोडवण्याचा प्रयत्न करा. द फर्स्ट वन इज अ व्हॉट इज पॉलिनेशन. You have to write the definition for this pollination, then explain anemophily condition and the hydrophily condition. Thank you.